धनराज साठे प्रस्तुत मराठी वेब सिरीज चांदा चौकडी चांदा चौकडी. तात्या काय त्या जाधवाच्या पुरीचं लग्न झालं होय का बोल आता काय काय ती डीजे वाजत होता आणि धना 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 बळाचा पित नसतोय डीजे पुढे कशाच काय तात्या राव तिथं सांगितलं आम्हाला त्या लग्नात म्हणले सगळे दारुगोळा आहे दारुगोळा आहे म्हणून आम्ही गेलो तिथं नुसतं आम्हाला गोळच दिसायला लागलं दारू कुठंच दिसली नाही दारू वेगळी आणि त्या दारू मिळली नाही तो त्यांनी मट्याच पाच गळा तडकव माता पेलो पण किती आपता झाले आमची जेवण गेले भारी होत अध्यक्ष घेऊन गेलं मला तिथेच लग्नाला सात्या जोडा म्हणजे जोडा होता पण बायातला का नवरा बायकोचा काय गाबडी आजकालची त्या बुटवाडा वडिवणी जी त्यांची जी झुपली दोघांची भांडण दोरी नवरा नवऱ्याकडचे जी हानाहानी जे चालू झाली आम्ही मध्ये उचलो जे आम्हाला ताडा ताडा असं फाटाकडे वाजल्याकडे आगाव पडायला लागलं काय वा पुढं आलो असा बघितलं वाचलो तिथं पण भांडणं मलाच मिटवा लागली असल्यास शिरू नका परत जागे झाला त्या लग्नाचा असल्या खायचं एवढं एवढं जण मार खाल्ला मरणा जातो सांगायचं तरी कसं काय वाटत्या ही काय आजकालची फॅशन बुटवाडा वडिवणे तडका तडकवी हा नवरा नवरीचं आयुष्यभर भांडण लागते राव त्याच्या उचलून नवीनच फॅन निघाले ती मार घालताना एखादी नवरी उचलायची आणि हे नवरा उचलायचा अहो कोणीतरी ती नवरी म्हणून नेहमीच उचललेली बघ ठोकला वाटते मेहुणीच्या नवर देवाला जी पोरांनी उचलला त्याचं डोकं मंडपाच्या बाहेर आता काय म्हणजे काकाला धडकून मरतोय म्हणलं नवर देव तात्या तुम्ही बसा गावाची लग्न लावत माझं गाव बघणार तुम्ही हे शियाने तुझं बघा आम्ही काय मोकळे काय तुझं तो बघ की काय नुसतं काम करायचं काय मी तात्याचं पळामध्ये पळायचं नाही काय रामभाऊ माहिती का गेल्या आठवड्याभरापासून नागे माझ्या माग लागले ते रोज येते मला म्हणते तात्या मला लग्नाला पोरगी बघा या वर्षी माझं लग्न झालं पाहिजे अरे बाबा कशाला लग्न करतो माझी अवस्था बघ ना आधी लय बरं वाटत तुला काय सांगायचं आता अरे दोन म्हातारे एक बायको लय त्रास होतोय असू दे तात्या काय झालं ते माझं ह्या वर्षी राखलं पाहिजे बाळासाहेब सांगा जरा समजून त्याला लग्न करायला किती वय आता रनिंग 33 आहे कशाला थोड्यासाठी करतोय लग्न पन्नास माणूस मरतोय 17 वर्षासाठी कशाला खेळ करतो असू दे दोन दिवस बी चालते मला नाही नाही तात्या याला मी सगळे लग्न कायला करायचं याला म्हणून तुला लग्न कसं करायचे अरे लग्न करणं एवढी काही सोपी गोष्ट राहिली नाही प्रत्येकच पोरीला नोकरदार पोरगा पाहिजे चांगले चांगल्याचे लग्न होय ना याला काम आहे का राम आहे याला कोण द्यायचं पोरगी तात्या आता त्याचं हायच म्हणणं ना एखादी गरीबाची कोणा पोरगी याला बघून अहो तात्या ह्याची त्याची कशाला अहो आपल्या बाळासाहेबाची बारकी मिळली आहे ना नाही नाही माझी मेहनत नाही जमा द्यायला या नाश्त्यांचे तोंड सुद्धा बघत नाही करायचे नागू बाळासाहेब म्हणतात ते काय चुकीचं नाही एक तर बाळासाहेबाचा सासरालाही डेंजर माझं काही ते म्हातारं त्याची पुरी करून बाळासाहेब पस्तावले त्यात तुला बघ बाबा काय तुझं म्हणणं आहे का तुझी मला खायची तयारी का खायची तयारी का आरती कधी येते ते पाटे येते ते बाराला येते ते दोडला येते बदा बदा मारते ते मागच्या वेळेस बघितलं ते घाला कसं झालं मला 100% खात्री रोज नीट नीट का प्रपोजल ह्याच्यासारखा माझ का नाही माणूस खाते मार खाते मी तुला माझी करायची रामभाऊच्या पाया पडते त्याची मी करतो बरं आहे का आपण काय करू नाग्याचं हाय म्हणणं तर बाबा नाग्याला ते पोरगे पाहायला जाऊ बर ठीक आहे जाऊ बघा आपण लावा फोन फोन लावा नंबर सांगतो लावा लावा फोन तुम्ही सांगा 9 9 77 दाबा अजून पुढ 0 दाबा अजून एकदा दाबा अजून 8 लावा या 3 लावा परत 0 लावा अजून एकदा 0 दाबा
तिरी दाबा परत दाबला झालं का इकडे बरोबर लावा हॅलो माझ्याकडे देऊ नका तुम्हीच बोला हा हा एक मिनिट लागले ए वाशी तू कर तोंडाच माझ्या नाही नाही मामा हा मीच बोलतोय मी काय झाले उद्या येणार आहे तिकडं ते आपले शेतलेला ना एक पोरग आहे चांगलं आहे पोरग माझ्या ऐकण्यातलं या किती शिकलाय तुम्हाला तिथं गेल्या बघतो आल्यावर सांगतो ठरवू चांगली व्यवस्था करा माझ्या वजन तिथं पडलं पाहिजे ना नाही ना कुठं जाऊ नका बाहेर बिर नाही ना दारू पिलो आता झोप माझी झाली नाही म्हणून तसा आवाज येते झोपेत उठावले या पोरांनी मला रामभाऊ बोलाय रामभाऊ बोला बोलते रामभाऊ बोला मामा नमस्ते मामा आपलं मी आपल्या गावचा प्रतिष्ठित माणूस बोलतोय रामभाऊ बोलतोय तुम्ही बिंदास निर्णय घ्या बरं का चांगलं पोरगे होत करू पोरगे ओके थांबा घरी ओके मामा लाव लग्ना तुझा पोरीचा प्रश्न मार्गे बाळासाहेब खरंच दाब आहे बरं का तुमचा अहो मग काय तात्या सोपं नाही तर बाळासाहेबाच्या शब्दाला किती किंमत आहे तुम्हाला तिथं वाटत असेल काय बाळासाहेब उलटे पालते वाटत सगळे हे सांगितलं आल्याने जेवण बसायचं का विचार आता शेतात काय अहो कशा शेतात विहिरीमध्ये पाणी नाही शेतात पाणी नाही घरात पाणी नाही माणसात पाणी नाही अहो इकडे कोरडो भाग सगळा ना बरोबर तुमचं घर आहे बाग आमच्याकडे नदी आहे तुमचं नदीच्या काठावर तुमचं गाव मामा जत्रा कधी गावची नागराज मंजुळे नागराज अंजुळे काम काय करते काम शेती करतो चांगलं उत्पन्न घेत तर आम्हाला नोकरदार पाहिजे होता हो का मामा जिथे उठते पूर्वी नोकरदाराला द्यायचे म्हणते प्रत्येकाने जर केलं तर शेतकऱ्याच्या पराने करायचं काय आणि तसं बी शेतकरी जेव्हा कमावतोय तेव्हा नोकरदार पण खात्यात शेतकरी नाही कमावलं तर आपण काय खाणार मामा मामा पोरगा चांगला आहे तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही वाटलं असं तुमच्या जावा येत बाळासाहेब सांगा जरा मामा नाराज व्हायचे आहे कारण नाही मी जागा घेऊन आलोय एवढी नोकरी सोडून आला इथ गावात शेती करण्यासाठी उगच नाही आता आलोय गावात नाही तर पहिलं पुण्याला होतो दिदी नवरा कोणता आहे ग टक टक तो लाल शर्ट घातलेला आयो ते तर बँडवाल्यावाने दिसत कार्टून तसं नसतं बोलायचं कोणतेच कपडे घालत नाही
बघा अजून सध्या लेबल कसे लो मध्ये माझ्या जावाय बापूने पहिला नातू झाला आणखी केली बघा. अरे बापरे माझ्याशिवाय तरी पण त्यांना कळत. ए ते पाटान बर बस बाळा उजवा पाय टाकन बस. बघा घ्यावं लागत या तात्या. आता बोल घ्या मान आजच्या गावचं खबर डब काढते ते एवढं बी खबर डब त्याच्या हस्त्या गावचा त्याच्या खाली आय तो साप्तीतच पाणी आपण कशाला आलो इथं इतकं कशाला काथे आता गपकी बाळा काय नाव काय तुझं शीतल. अरे शीतल चांगलं पूर्ण नाव सांग. शीतल राजाराम डिकुळे. चांगलं असू आडला होता कसं का असं आपण पूर्वी चांगलं. काय शिक्षण किती झाले. बीएससी झाली तात्या. बीएससी झाली निकाल लागणार अख्ख्या तालुक्यात बीएससी मध्ये दुसरा नंबर आला. तिला बोलून लाजावी तात्या बाई समजून घे. बरं बरं घरातलाच कार्यक्रम प्रपंच कुणाला करायचा तेच काय कळालं. दुसरा काय छंद वगैरे तिला लिहायला आवडतं वाचायला आवडतं तात्या. लय लय मोठ्या लग्न करते काय ते पुरेला विचारतोय ना मी. काय म्हणजे बोलायची मुडकं लयच करे महाराव तात्या. तिला नांदायचं का बाळासाहेब नांदायचं. घ्या मला ट्रॅक्टर चालवायला आवडतो. ट्रॅक्टर आवो तात्या तुम्हाला खोट वाटत. अर्धा एकर शेत माझ्याकडे ट्रॅक्टर नाही अवश्यकारी म्हणते. शीतल आमचं नागरून दे म्हणजे नाग्याचं नशिबच उजळलं म्हणायचं की आईला भारीच काम झालं नाग्याचं. मग नाही नाही मग अहो ही शीतल नाही पाहिजे मग अहो ही तर सैराट मधली आरती सारखी झाली. ट्रॅक्टर काय करता आरची आरचीला काय खात इकडची एक नंबर आहे आमची. मामाला रानातल्या कामाला हातभार लावती पूर्वी. मग आणखीन काय बोला दुसरा कराटे पण खेळायला जाऊ. कराटे चॅम्पियन आहे पोरगी आपली. उद्या जर नागोरे काय केलं इथं उलट व्हायचं काय बाण जर झालं होणार तर नाही तर जर झाली शीतलच नागेला ठोकते बाळा. शीतल आणि काय छंद वगैरे. तुम्ही तुमच्या दोन्ही पण पुरींना स्वयंपाकात मात्र लय सुकरण बनवले. तुम्ही काय हॉटेल मध्ये आज का चांगलं पुरी चांगलं 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 काय मला काय झालं रामभाऊ तुम्हाला काय इतर मामा नमस्ते. तरी या ठिकाणी आदरणीय तात्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी. नाही नाही हे तर भाषण करायला का तुम्ही मान पान म्हणा. या ठिकाणी कुंकवाचा मान दिला त्याच्याबद्दल मी आभारी. दिदी त्या दाढीवाला बाबा कोण आहे ग. मला तरी काय माहिती ग बस. कोको लावून घ्या. तर शीतल कॉलेजमध्ये असताना काय इतर गोष्टींचा काय अनुभव वगैरे. आमचं लग्न म्हणजे भाषण कविता काय नाटकात भाग वगैरे काय. भाषण जर अशी करती तुमच्यापेक्षा लय भारी. ओ आम्हा इथं जर आमचा अपमान करणार असाल आम्हाला जर खाली बघायला लावणार असतात तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गाव त्यांना पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली. त्यांची झेबी आवडत आहे राजाने 5 एकर फुकी म्हणे. राजा मग इथं काय राजापेक्षा भारी काय म्हणताय मग.
तुमच्या पासून तिने प्रेरणा घेतली. पाडू नका लग्न मॉडेल थांबा. कशाला काही समज करून घ्यायचा तुम्ही? तुमच्या पेक्षा पुरीने मोठा कोणी काय? त्यांना म्हणायचे की मुलगी ला भाषण चांगलं करते बाबा. तुमच्या पेक्षा नाही पण त्याच्या म्हणजे आमच्या सासूर मान अपमानाचा प्रश्न आहे का इथं? काय मला वाटलं हीच बावळाट आहे. सासरा मला लग्न जमवायचं नाही. माझे काय झाले? काय माझ्या सासऱ्याला बोलायचे काय कारण आहे त्याचे? अहो रामभाऊ आपण आलो कशाला? तुम्ही चालवलंय काय? अहो गैरसमज करून घेतलाय रामभाऊने. का तुझ्या बांधाने पोरगी बिल नाही तरी तुम्हाला स्वतःची गाडी आला म्हणून जीप म्हणून यांची गाडी घेऊन आला. माझ्या डोक्याचे शेर हलवू नका. अगं तुम्हाला मी काही कमी केलं नाही. हिला मी काही कमी करणार नाही. नका रे नका भांडण करू. आणि त्या पोराच्या तोंडाकडे तरी बघा. जाऊ द्या जाऊ द्या. कसं काय जाऊ द्या? मामांचं काय चुकत नाही. मामा बरोबर आहे. 17 लाखाची गाडी आहे बापू. कर 17 लाखाची गाडी म्हणजे काय? तुम्ही पैसे दिले का मात्र घ्यायला? माझ्या वाळूच्या नात्यावर घेतले ना. पण मोठे पण बसण्याची इथं काय स्पर्धा करायची कारण नाही. फोनवर काय सांगितलं होतं माझ्या परस्पर कुणी बोलायचं नाही तुम्ही घरातल्यानी. माझा अधिकार का नाही तिच्या? हाय ना. माझी मेहणी का नाही? हाय. की कशाला बोला मध्ये? मामाला ज्यात बोलायचं नाही. डाऊन पेमेंट भराय त्यांनी आधी पैसे दिले. बरोबर आहे. वाळूचा पैसा उपसून गाडी घेतली. रामभाऊ आपण आलोय कशाला? तुम्ही काढलंय काय राव? रामभाऊ तुम्ही गपस. बाळासाहेब तुम्ही तात्या सांगा राव यांना. सगळेच नाचतील हे आले राहायला का? आम्ही सगळे नाचके. आणि तू पिटलं लागली नव्हती आली बच्चे तमाशा सगळा. रामभाऊ तुम्ही का बसा. बाळासाहेब तुम्ही पण शांत. का शब्द निशब्द वाढतो त्याच्यामुळे काय कोणी काय बोल नका. आपण चांगल्या शुभ कार्यासाठी आलोय. मला तात्या प्रश्न विचारता विचारलं पाय ताटा टाकलं नाही एवढी कशाला माझे रोखे पाहिजे होती? नाही त्याचं पाकिट गाडी विसरलंय ते मला नागाशीच म्हणले. आता सगळ्याच गोष्टी पैशाने साध्य होत नसत्या. गाडी डिझेल येताना कोणी टाकलं? त्यांनीच टाकलं ना. उपकार केला आहे. हो मग कशाला रामभाऊ? तो मी भरले. मी काय बोललो का? म्हणजे नवरदेव राहिलाय काय शेवटी संसार त्याला करायचाय. नागू तुला काय करायचं विचार? मला कळत नाही काय विचार. पाण्यात पडलं की मनाने पवा येत विचार. डायरेक्ट भिडत होत. भिडतो म्हणजे चापतीत पाडी भिड नाराय दीदी विचारायचं. दीदी नवरदेवाचं गॉगल लेस भारी आहे. शांत बस. कॉलेज मध्ये काही काही लिखाण कविता असं म्हणा. कविता अहो रे कविता संग्रह तिथं प्रकाशित झाली त्या दोनच्या काय कविता जावाय बापू. हे असं गुतत गुतत कुदुमारल्यासारखं कसं काय बोलतात? आणि गावली द्या मोकळ मोकळ नाही बोलत बघा. कोण आले? बघा बघीचा कार्यक्रम तर उत्तम झालेला आहे. आणि तुमची पूर्वी तर काही नक्षत्र सारखीचे तिला काय नाव ठेवायला जागा नाही. बरोबर की नाही? काय चाललंय तुझं? शांतीचा शांत कर. बायकोचा फोन आलाय. आमच्या पोराला तुमची मुलगी पसंत आहे. आणि तुमची मुलगी तर काय तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही ना. त्याच्यामुळं आता मला काय म्हणायचं रामभाऊ, आपण देण्या घेण्याच्या गोष्टीकडे वळायला हरकत नाही का सुभाषराव? हो. दाजी कुठे आहेत? दाजी दाजी या की इथं बसा. काय बहिणीचं लग्न जमतंय का? तुम्ही तर काय त्या बाईमध्ये अजून बसलाय? अहो तात्या जेवणाचं बघत हो तुम्ही. अरे तात्या जेवणाची तयारी झाली म्हणल्या देणे घेण्याचं बोलायचं आणि आपण जेवण घ्यायचं का? जेवणच घेऊ. आणा पाणी. नाही बैठक होऊन शेवट जेवणाने करू. बर मामा बोला. हे बघा पोराला 15 एकर जमीन आहे. नवा कोरा करकरीत बंगला बांधलेला आहे गेल्या वर्षीच. नदीच्या पट्ट्यातलं एकदम बागायचं गाव आहे आमचं. तर बघा आमची जास्त काय अपेक्षा नाही. पण मला काय म्हणायचे, एक 10 तोळ सोनं
आणि बुलेट गाडी एवढं छोट्या मध्ये द्या, बाकी आम्हाला काही नको. मामा म्हणते ते बरोबर काय कारण होण्याची. आता का तुम्ही तिथं काय म्हणला होता की बाबा पोराचं एकटं जमाना कसं तरी तुम्ही कसं तरी जमवा, नुसत्या पोरगी दिली तरी चालते. आता कसं हुंड्याचं काढलं तुम्ही? तू एवढा मध्ये ना खूप असतोय, मला सांगा तात्या पोरगी तुमची काय आहे? अरे ज्याची पोरगी तो बोल ना, ज्याची बहिण आहे तो बोल ना. म्हणजे तू कशा डवडव? अरे मी माहिती दादाची तू मला सगळा अधिकार देता. तुम्ही एवढं सांगताय त्याला कसा हुंडा दिला? आता हुंड्याला अडवं लावताय ते आमचा कोणती प्रश्न आहे? लक्ष घालायच नाही तुम्ही. अव राम भाऊ, त्या काळात सस्ताई होती, पाऊस पाणी चांगलं बरकत होती त्यावेळेस. तो काळ वेगळा, वेळ वेगळी, आता जुनं दिवस कशाला काढताय तुम्ही? आता तुम्ही काय पांडवांच्या काळात नाही काय? पांडवांच्या काळात नाही. जाऊ द्या राम भाऊ. का मामा मला काय म्हणायचं माहितीये का? आता एवढ्या चांगल्या घरात पोरगी जाणार, एवढी पर राहण्यासारखी म्हणल्याचे, तर आता पोरीला सुखासाठी थोड्या गोष्टी केल्या काय फरक पडणार आहे? तात्या एक तर दुष्काळ पडलाय, आम्ही वाहतोय टँकरने पाणी, शेतात बी काय पिकत नाही, आमचे जे रुपया देऊ शकत नाही आम्ही. कोरडवाऊ शेतकरी आम्ही. बरोबर आहे बाळासाहेब. तात्या मामा मानते ते बरोबर आहे. तुझा शब्द शब्द आहे का? एकदा ह्या बाजूने बोलतोय, एकदा त्या बाजूने बोलतोय. मी माझ्या सासरवाडीच्याच बाजूने बोललो. तिथं काय म्हणत होता तुम्ही? ह्याचं एकटं जमत नाही, रुपये घेणं घेणं नाही, आम्हाला फक्त पोरगी द्या म्हणलं तर नाही. आता काय बोलताचे कारण आहे तुमची? म्हणजे तुझ्या पाहुण्याच्या स्वार्याचा दारा तर आमचा अपमान करायसाठी बोलावलंय का? घेणं घेणं काय करायचं? घेणं तर माझी काय फक्त चर्चा चालली. तू एवढी उराला वाळू कसा नाही लावू? अरे बघ बोला ना, आमच्या चर्चा म्हणजे का? तुम्ही सुवर्ण नाही होता, तुम्हाला काय लागलं? गाड्या मागायला तुम्हाला पोरगी नाही पाहिजे, थंड पाहिजे. आमच्या कोरे भाऊ शेतकरी करून आधी सांगतोय बर का? अजून एकदा सांगतोय तुम्हाला, मी सुतागत परत सरळ करेल, तरी चमारी सरला काय तुम्ही? ह्याच्यासाठी म्हणत होतो मग आम्ही देणं घेण्याचं बोलायच्या आधी जेवण घेऊ म्हणून. आम्ही काय येणं नाही एवढं बैठकीच्या अगोदर तुम्हाला जेवण खायला आणि हे नवर देव बिहारवाल्याची कापडे घालून आली ती दारात घ्यायची राहायची का ह्याची आणि लग्नात आम्हाला कोण आले यानंतर हे पागडा कडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धे उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी